नाही ना, त्यांचा माझ्याकडे नंबर नाही, ते मला नेहमी ते ड्रायव्हरच्या फोनवरनं फोन करतात त्यांच्या. नाही माझ्याकडे त्यांच्या ड्रायव्हरचा पण नंबर नाही सेव, नंबर ड्रायव्हरचा पण नंबर माझ्याकडे त्यांचा सेव. मला त्यांच्या ड्रायव्हरला आय लव्ह यू पाठवायला लागेल, मग तो कळवला असेल. नाही ना, मी ड्रायव्हरचं म्हटलं. अजिबात नाही. नाही हे सगळे कसं आहे, आता निवडणुका जिल्हा परिषद सगळेच आता यायला लागलेले आहेत, त्यामुळे हे नेहमीसारखं वातावरण निर्मिती, गैरसमज पसरवणं आणि आज जी परिस्थिती दिसायला लागली आहे शहरामध्ये आणि नगरपालिकेच्या बाबतीत, ही जे 5 वर्षातलं काम आहे ते सगळं काम सातारकरांनी बघितले. भयंकर नाराजी सातारा विकास आघाडीच्या कामाबद्दल आहे. विरोधकांनी आरोप करायच्याऐवजी ह्यांचेच नगरसेवक ह्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर आरोप करतात, कुणी किती खाल्ले, कुठल्या टेंडरमध्ये काय काढलं, घंटागाडीवाल्याकडनं काय घेतलं, त्या काय त्या कचरा डेपोच्या ह्याच्यातनं कुणी हे केलं, ह्यांचं त्यांचं चालू असते. त्यामुळं फार काही नाही, सातारकरांनी सगळं बघितले. आता एकच आहे शेवटच्या ह्याच्यामध्ये काय ते इनोव्हेटिव्ह सातारा, हा सातारा तो सातारा, आता कोट्यावधी रुपये, कोट्यावधी म्हणण्यापेक्षा एखाद्या वेळेस ते पण अब्जावधी रुपये आता सातारच्या विकासासाठी निवडणुकी जशी जवळ आली आहे तसे यायला लागलेत. ते सातारकरांनी पेपरमध्येच बघावेत, वर्तमानपत्रात, आणि त्यातनंच ते पैसे परत जातील. कारण 5 वर्ष संधी देऊनसुद्धा काही साताऱ्यामध्ये नवीन झालेलं नाही आहे, उलट नगरपालिका हे भ्रष्टाचाराचं नुसतं कुरण झालेलं आहे, नुसतं तिथं चरायचं आणि आपले खिसे भरायचे एवढंच हे झालं आहे. त्यामुळं आता पराभव होणार हे दिसतंय. त्यामुळं आता हे असलं काहीतरी म्हणजे हे सोडून देणं किंवा बैठक झाली आणि हे असलं, आणि जसं आता विचारलं की व्हॅलेंटाईन डेचं काय आहे का, असलं सगळं हे नुसतं वातावरण निर्मिती आहे. त्यामुळे ह्याच्यात काही आहे नाही, फक्त आमचं म्हणणं सातारकरांना एकच आहे माझं, की कुठल्याही ह्याला बळी पडू नका. हे जे आता इकडून योजना आली तिकडून योजना आली, असं झालं तसं झालं, आणि जे काय फोटो सेशन चालू आहे हे नगरपालिकेची, ह्याची मुदतच नगरपालिकेची निवडणूक आहे. निवडणूक झाली की ह्या इनोव्हेटिव्ह साताराची मुदत योजनेची संपते, म्हणजे तेवढ्यापुरती 4-6 महिन्याचीच योजना आहे, त्याच्यानंतर ही योजना परत गुंडाळली जाणार आणि परत पुढच्या. त्यामुळं ह्याच्या ह्याच्यावर न करता 5 वर्ष शाश्वत विकास ज्यांच्या माध्यमातून होईल त्यांच्या मागं उभं राहावा, आणि आम्ही तो 100% सातारकरांना देऊ पुढच्या ह्याच्यामध्ये, हे मी या ठिकाणी अगदी ठामपणे सांगू इच्छितो.